आणि बातमी चंद्रपुरातून. सुधीर मुनगंटीवारांचा पराभव स्वतःमुळेच झालाय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण चंद्रपूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार सर्वाधिक मात्र मताधिक्य मवियाला. विरोधकांनी आघाडी घेतल्याने महायुतीच्या आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीचे एक मंत्री तीन आमदार असूनही मवियाला मोठ्या मताधिक्याने तिथे त्या मवियाचा विजय झाला आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनवर शेख. अनवर, मुनगंटीवारांचा पराभव चंद्रपुरात झाला, मात्र त्यांच्या पराभवाची कारणं काय समोर येत आहेत आणि त्यांचा पराभव स्वतःमुळेच झालाय का असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय, तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच, निवडणूक लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून सुधीर मुनगंटीवारचा बीजेपीकडून जेव्हा नाव आला तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीसाठी नकार होता. ते स्वतः म्हणाले, त्यांनी मीडियाला सांगितलं आणि राज्याचे जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे हे बल्लारपूरला आले होते तेव्हाही सर्व जनतेसमोर त्यांनी मला या निवडणुकीतून वाचवा, माझं नाव बाहेर काढा असं एकनाथ शिंदे यांना म्हटलं होतं. तरी पण देवेंद्र फडणवीस आणि यांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव लोकसभेसाठी शिक्कामोर्बत केलं. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः सगळ्यासमोर जनतेसमोर मला इच्छा नाही आहे निवडणूक लढविण्यासाठी असे सांगितले. मात्र दुसरीकडे जेव्हा शिवानी वडेट्टीवार याचं नाव काँग्रेसकडून सुरू होता तेव्हापासून प्रतिभा धानोरकर यांचं नाव मागे टाकण्यात आलं होतं. ती संजीवनी जे आहे प्रतिभा धानोरकरला सहानुभूती रूपाने मिळाली आणि सुधीर मुनगंटीवार यांचा पहिलेपासूनच नकार असल्यामुळे कदाचित लोकांनी त्यांना नापसंती केली असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. असे जोडलेले हा अनवर शेख आपल्या सोबत राजकीय विश्लेषक प्रशांत विघ्नेश्वर सरही जोडले गेलेले आहेत. विघ्नेश्वर सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? खर तर चंद्रपुराचं राजकारण आपण पाहता, सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालाय. सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक विकास कामं तिथे केली आणि त्यानंतर सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांची जी नकाराची घंटा होती पहिल्यापासूनच, जी मला उमेदवारी नको किंवा त्यांना इच्छा नव्हती, त्यामुळे हा पराभव झालाय का की जी धानोरकर यांनी सहानुभूतीचं जे राजकारण तिथे केलं त्यामुळे? म्हणजे फक्त सहानुभूतीचं राजकारण असं म्हणता येणार नाही. आणि सुधीर मुनगंटीवार यांनी जे म्हटलं की बा मला लढण्याची इच्छा नाहीये, परंतु त्यांनी आणखीन एक वाक्य म्हटलं होतं की पक्ष जो आदेश देईल तो मी मान्य करेल. पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी जी प्रचारात आघाडी घेतली त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, फार कमी वेळ त्यांच्याकडे होता. परंतु त्या पराभवाच्या मागे हे एकमात्र कारण नाही की त्यांची इच्छा नव्हती, हा विषय महत्वाचा नाही. आता महत्वाचा विषय की आता जे काही चित्र आपण बघितलेलं पूर्ण महाराष्ट्रातलं, तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे चित्र आहे ते मोदींच्या विरोधात गेलेलं आहे. म्हणजे लोकांचा जो विरोध, मतदारांचा जो विरोध होता तो मोदींसाठी होता, तो मुनगंटीवारांसाठी नव्हता. आणि फक्त मुनगंटीवारांसाठी सब विरोध असतात, तर बाकी ठिकाणी चित्र वेगळं असतं. बाकी ठिकाणी जे महाविकास आघाडीला जे पडत मिळालेली आहे त्याच्यामागचे कारण काय आहे, तर सगळ्यात मोठं मला असं वाटतं की सगळ्यात पहिले मोदीजींच्या विरोधात जी लाट होती त्या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% आपण म्हणजे भाजपा म्हणा किंवा महायुतीची स्वीप झालेली आहे हे आपल्याला बघायला मिळत आहे. चंद्रपूरच्या बाबतीत थोडंसं वेगळं असं आहे की चंद्रपूरचे दिवंगत खासदार जे होते बाळू धानोरकर त्यांचं निधन, दुःखद निधन झालं जवळपास मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये. आणि इथलं चित्र थोडंसं वेगळं होतं. प्रतिभाताईंना ते तिकीट मिळाल्यानं जेव्हा तिकीट मिळाली त्यावेळेस लोकांचा जो म्हणजे स्पेशली महिला वर्ग जे होता त्यांच्यामध्ये ती सहानुभूती होतीच. बाळू भवनच्या जाण्याच्या संदर्भात सहानुभूती होती, त्या सहानुभूतीचं बेनिफिट त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यातल्या आणखीन एक महत्वाचा विषय की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुणबी जो विषय होता, कुणबी फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला. कुणबी फॅक्टरमुळेच बाळूभाऊ धानोरकर त्यावेळेस निवडून आले होते. अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमात्र खासदार ते काँग्रेसचे होते. मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवार यांची हे जे यांना जो पराजय स्वीकारावा लागला त्याला तीन चार गोष्टी कारणीभूत आहे. सगळ्यात पहिले त्या प्रतिभा त्यांना मिळालेली सहानुभूती, त्यानंतर महिला उमेदवार, 60 वर्षानंतर या मतदारसंघाला महिला खासदार लाभलेली आहे. तर महिला उमेदवार असणे एक,
आणि मोदी विरोधामध्ये जी लाट होती. म्हणजे विघ्नेश्वर सर, खरं तर एकंदरीत विरोधक जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी भूमिका होती ती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आलंय का असं तुमचं म्हणणं आहे? हा, मतदारांपर्यंत पोहोचायला बिलकुल यश आलेला, कारण की काँग्रेसने एक मुद्दा फार लावून धरलेला होता, तो म्हणजे संविधान बदलणे वाले हे, संविधान बदलणे वाले हा जो विषय होता, तो संविधान बदलण्याचा जो विषय तो लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झाली, परंतु तो मुद्दा खोडून काढण्यामध्ये कुठेतरी महायुती म्हणा किंवा एनडीए आघाडी जी आहे ती सबसल खोटी ठरली. तर सहानुभूती, त्याच्यानंतर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे, मी म्हटल्याप्रमाणे संविधान बदलण्याचा जो विषय होता तो लोकांपर्यंत पोहोचला, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवारांना पराजय पत्करावा लागला. परंतु ही जी मुनगंटीवार जी हारलेली आहे ती विशेषत्वाने मोदी हारले असं म्हणेल मी. सुधीर मुनगंटीवार यांचं पराजय होण्यापेक्षा मोदींचा पराभव झाला असं म्हणावं, कारण की या निवडणुकीत आणखी एक महत्वाची गोष्ट कशी होती की पूर्ण सगळीकडे अब की बार मोदी सरकार, हर हर घर घर मोदी, हर हर मोदी म्हणजे हर हर मोदी घर घर मोदी असं होतं. तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने लढली की फक्त भारतीय जनता पार्टीने मोदीजींच्या नावावर लढली, त्यामुळे भाजपाने ही निवडणूक नाही लढली, ही निवडणूक जी लढली आहे ती मोदींनी लढलेली आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा मोदी आहे. खरं तर विघ्नेश्वर सर, आता सध्या आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात आले होते, स्वतः त्यांनी सभा घेतल्या होत्या, आवाहन केलं होतं, आणि त्यानंतर सुद्धा अनेक महायुतीचे उमेदवार जे आहेत ते गड राखण्यात यश आलेलं नाहीये, त्यांना मताधिक्याने विजय झालेला नाहीये. तरीही आपण पाहतोय की सध्या जो कल आहे मतदारांचा महाविकास आघाडीला जातोय, आणि दुसरं म्हणजे आता जो काँग्रेसने जी खेळी खेळलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, त्याला कुठेतरी यश आल्याचं पाहावयास मिळालं होतं. आता चंद्रपुरातलं राजकारण कसं असेल? चंद्रपुरातलं राजकारण जे आहे ते चंद्रपूर इतिहास जर बघितला तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला सहा विधानसभा मिळवण्याकरता जे याच्यापर्यंत मिळत होत्या त्या एका कारणाने मिळत होत्या, त्या म्हणजे मतांचं विभाजन. जोपर्यंत मतांचं विभाजन हे होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा त्यांची अलायन्स पार्टी म्हणा, ते या ठिकाणी आतापर्यंत निवडणूक जिंकलेले नाही आहे. आणि मागच्या दोन निवडणुकीपासून आपण बघतोय लोकसभेमध्ये आपल्याला मतांचं विभाजन होताना दिसतच नाही, त्यामुळे किती काही झालं तर जोपर्यंत मतांचं विभाजन हा या फॅक्टरवर भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती काम करणार नाही तोपर्यंत मला तरी वाटत नाही की भाजपाला अपेक्षित यश मिळेल पुढच्या काळामध्ये. जी 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 विघ्नेश्वर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनवर शेख हे जोडले गेले होते. अनवर, खरं तर आता मुनगंटीवारांच्या पराभवानंतर चंद्रपुरात कसं वातावरण आहे, कसं राजकीय वातावरण आहे? दुसरं म्हणजे धानोरकर ज्या आहेत त्यांची, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना सहानुभूती या निवडणुकीत जास्त मिळाली आहे, महिलांचा जो सपोर्ट होता तो त्यांना जास्त मिळालाय, तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच, आपण बघितलं की जे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली जेव्हा चंद्रपूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती, तेव्हा सुधीर मुनगंटीवारने बहीण भावावर एक व्यक्त हे केला होता भाषणावर, तो काँग्रेसने चांगलं हे केला रीतीने, तिथं व्हिडिओ क्लिप तिथं कापून ते सगळं व्हायरल केलं, त्याच्यामुळे पुन्हा सहानुभूती त्यांची वाढली. जे महिला वर्ग आहे त्यामध्ये पूर्ण राजनीती होती, कारण की सुशिक्षित आणि चांगले विकास कामं करणारे जे आमदार मंत्री समजले जाते मुनगंटीवार, त्यांनी असे शब्द बोलू नये, त्यांनी असे वागणूक करू नये, यात जे राग होता ते पूर्ण महिलांमध्ये होता, म्हणून महिला मंडळीने पूर्ण एकत्र येऊन हे सुधीर मुनगंटीवार यांना विरोध करत प्रतिभा धानोरकर यांना निवडून दिलेला आहे. कारण की 2019 जर आपण निवडणूक बघितली त्यामध्ये फक्त बाळू धानोरकर जे आहे 44,000 मतांनी निवडून आले होते. जे समीकरण 2019 आहे जिथे मत मिळाले होते तितकेच मत आताही मिळालेले आहे, परंतु जे ग्राफ आहे निवडणूक मतदानाचा जे ग्राफ आहे ते 2.5 लाख हे कुठं ना कुठं सुधीर मुनगंटीवार यांना येणारे विधानसभामध्येही टेन्शन देणारा असू शकतो, कारण की जे बल्लारपूर विधानसभा आहे त्यामध्ये 40,000 जवळपास 40,000 मतांनी
सुधीर मुनगंटीवार हे मायनस आहेत इथं. धन्यवाद अन्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.